नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील किंबहुना शिवाजी महाराजांच्या भेटीतून एक अतिशय मोठी अशा प्रकारची प्रेरणा ज्यांना मिळाली, अशा छत्रसाल आणि शिवाजी महाराज यांच्या संबंधाविषयी माहिती देण्याकरता आपल्यापुढे आलो आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आणि त्यांच्या कार्य व कर्तृत्वापासून अनेकांनी प्रेरणा घेतली। शिवाजी महाराजांनी मोगलांसारख्या बलाढ्य सत्तेच्या विरोधामध्ये उभं राहून स्वराज्य स्थापन करून दाखवलं। एकाच वेळेला आदिलशहा, सिद्दी, त्याचबरोबर मोगल यांच्याबरोबर संघर्ष करीत स्वकीयांचं राज्य स्थापन करून दाखविण्याची किमया ही शिवाजी महाराजांनी साध्य केली। त्याची प्रेरणा अखंड आजपर्यंत या भारतीय समाजाला, भारतीय जनतेला होत राहिलेली आहे। स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये भारतातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा घेतली आणि आपल्या मातृभूमीला दास्यशृंखलातून, गुलामीतून मुक्त करून, इंग्रजांच्या या गुलामगिरीतून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता म्हणून प्रयत्न केले। ज्याच्यामध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, ज्यावेळेला नेताजींना नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्यावेळेला आग्र्याच्या कैदेमधून शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका ज्या पद्धतीने करून घेतली, त्याच पद्धतीने नेताजींनी आपली सुटका ही ब्रिटिशांच्या नजर कैदेतून करून घेतलेली होती। तशीच प्रेरणा ही शिवाजी महाराजांच्या पासून त्यांच्याच काळामध्ये त्यांना भेटल्यानंतर बुंदेलखंडातील छत्रसाल या राजाला झाली। त्यावेळेला तो राजा नव्हता, मोगलांचा मनसबदार होता। मोगलांच्या विरोधामध्ये बंड करून 50 संस्थानाची स्थापना करणारा हा स्वातंत्र्ययोद्धा चंपतराय बुंदेल्याच्या पोटी छत्रसालाचा जन्म 4 मे 1649 रोजी झाला। चंपतरायाचा छत्रसाल हा चौथा पुत्र होता। चंपतराय बुंदेल्याने औरंगजेबाला वारसा युद्धामध्ये मदत केलेली होती आणि चंपतराय बुंदेल्याच्या मदतीमुळे, अनेकांनी केलेल्या मदतीमध्ये चंपतराय बुंदेला हे देखील होते आणि या वारसा युद्धामध्ये यश प्राप्त करून औरंगजेब हा बादशहा बनलेला होता। परंतु वारसा युद्धाच्या वेळेला जे वचन त्याने चंपतरायाला दिलेलं होतं ते पाळलं नाही, त्यामुळे चंपतराय बुंदेल्याने नंतर औरंगजेबाच्या विरोधामध्ये बंड केले आणि त्यानंतर त्याचे जे काही सगळे सोबती होते तेच फितूर झाले आणि युद्धामध्ये चंपतराय बुंदेला हा मारला गेला। चंपतरायाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने आपलं जीवन संपविलं। त्यावेळेला छत्रसालाचं वय अवघं 12 वर्षांचं होतं आणि 12 वर्षाचा छत्रसाल, आई वडिलांचं छत्र हरवलेलं होतं आणि असा हा छत्रसाल मोठा भाऊ अंगद याच्या सोबत मामाच्याकडे राहायला गेला आणि मग तरुण वयामध्ये छत्रसालाने मिर्झा राजा जयसिंगाकडे चाकरी पत्करली। खरं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर तो औरंगजेबाचा द्वेष करत होता, परंतु तत्कालीन परिस्थितीच अशा प्रकारची होती की त्याला रजपूत राजा मिर्झा राजा जयसिंग याच्याकडे नोकरी पत्करावी लागली। मिर्झा राजा जयसिंगाने ज्यावेळेला पुरंदरला वेढा दिलेला होता त्यावेळेला या पुरंदरच्या वेढ्यामध्ये छत्रसाल हा मिर्झा राजाच्या सोबत सहभागी झालेला होता आणि त्यानंतर बराच काळ मोगलांच्या करता तो लढत राहिला। अनेक युद्धांमध्ये पुरंदरच्या वेढ्यासह अनेक युद्धांमध्ये त्याने मोठा पराक्रम गाजविला, परंतु त्याच्या पराक्रमाचं चीज झालं नाही। त्याच्या पराक्रमाचं कौतुक देखील मोगल सैन्यामध्ये, मोगलांच्या लष्करामध्ये झालं नाही आणि याच वेळेला तो डोळ्याने पाहत होता की शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न मोगलांच्या विरुद्ध उभा राहून करतायत आणि मग त्याच वेळेला त्याला अनेक जे अनुभव आले त्या अनुभवातून त्याच्या लक्षात आलं की मोगलांच्या करता तुम्ही कितीही कष्ट सोसलेत, कितीही पराक्रम केलात, कितीही मोठं योगदान दिलं तरी देखील मोगल ही त्याची योग्य ती दखल घेणार नाही आहे।
आणि त्यामुळे त्याने डोळ्याने पाहिलं की मिर्झा राजा जयसिंग ज्याच्या मदतीमुळेच औरंगजेब हा बादशहा बनू शकलेला होता, या मिर्झा राजा जयसिंगाचा झालेला शेवट हा त्याने बघितला आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे मिर्झा राजा जयसिंगाची अशी स्थिती होऊ शकते तर आपण कोण। आणि मग या सगळ्या गोष्टीनंतर दिलेर खानाच्या सोबत तो पुढे ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोगली सैन्याच्या सोबत आला त्यावेळेला शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष भेट आपण घ्यावी आणि शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या स्वराज्य कार्यामध्ये आपण सामील व्हावं असं छत्रसालाला वाटायला लागलं। आणि मग शिकारीचं निमित्त करून छत्रसाल आपल्या सोबत्यांसह दिलेरखानाच्या छावणीतून बाहेर पडला, तो तडक शिवाजी महाराजांच्याकडे आला आणि शिवाजी महाराजांची भेट घेऊन छत्रसालाने शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्य कार्यामध्ये मुघलांच्या विरुद्ध आपण लढण्याकरता तयार आहोत, आपल्याला आपल्या सैन्यामध्ये आपण सामील करून घ्यावं असं त्याने शिवाजी महाराजांच्याकडे विनंती केली। परंतु शिवाजी महाराज हे छत्रसालाला पाहिल्यानंतर छत्रसालाशी बोलल्यानंतर भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की छत्रसाल हा अतिशय पराक्रमी आहे, तो धैर्यवान आहे, त्या ठिकाणी असलेले ते गुण जे आहेत त्याच्या ठिकाणी असलेले हे शिवाजी महाराजांनी पारखले। म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या रत्नाची पारख जोहरीलाच असते त्याचप्रमाणे नूतन स्वराज्य नूतन सृष्टी निर्माण करण्याची हिंमत कोणत्या वीरामध्ये आहे हे जाणणारे शिवाजी महाराज हे रत्नपारखी होते। आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या छत्रसालाला आपल्याकडे ठेवून घेऊन आपल्या लष्करामध्ये सामील करून घेऊन मोगलांच्या विरुद्ध लढायला लावलं नाही, तर छत्रसालाला प्रेरणा दिली की तू तुझ्या राज्यामध्ये जा आणि बुंदेलखंडामध्ये जाऊन मी जसं मोगलांच्या विरोधामध्ये बंडाचं निशाण इथं फडकवून स्वतंत्र राज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे तू देखील बुंदेलखंडामध्ये जा आणि तिथे बंडाचं निशाण मोगलांच्या विरुद्ध फडकाव आणि स्वराज्य निर्माण कर, तुला आवश्यक असणारी सर्व मदत मी द्यायला तयार आहे असं शिवाजी महाराज छत्रसालाला सांगतात आणि आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेण्याऐवजी त्यास प्रेरित करून स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा त्याच्या ठिकाणी निर्माण करतात। दुर्दैवाने छत्रसाल आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती देणारी मराठीतील कागदपत्र उपलब्ध नाही आहेत, परंतु छत्रसालाने लिहिलेली जी काही पत्रं आहेत छत्रसालावर कवी लाल याने लिहिलेलं छत्रप्रकाश नावाचं जे काही एक महाकाव्य आहे या महाकाव्यामध्ये छत्रसाल आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचं वर्णन आलेलं आहे। आणि त्या वर्णनामध्ये लाल कवी असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी छत्रसालाच्या कमरेला भवानी नामांकित तलवार बांधली आणि छत्रसालाला आशीर्वाद दिला असं लाल कवी हा छत्रप्रकाश या महाकाव्यामध्ये म्हणतो आहे। छत्रसालाने आपला मुलगा जगतराज याला आपल्या मृत्यूच्या एक वर्ष आधी म्हणजे 1731 मध्ये एक पत्र लिहिलेलं आहे, छत्रसालाला दीर्घायुष्य लाभलं आणि या पत्रामध्ये छत्रसाल आपल्या मुलाला असं सांगतो शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या आठवणी सांगतो आणि त्या आठवणीमध्ये तो असं आपण म्हणतो की आपण पुणे मुक्कामी शिवाजी महाराजांना भेटलो, तेथे बरेच दिवस राहिलो आणि यात शिवाजी महाराजांच्याकडून आपण धनुर्विद्या आणि इतर विद्या शिकलो असं छत्रसाल सांगतोय। म्हणजे शिवाजी महाराजांनी छत्रसालाला धनुर्विद्या आणि इतर विद्या या शिकविल्या असं छत्रसाल म्हणतोय। म्हणजे शिवाजी महाराजांकडून धनुर्विद्या शिकण्याचं जे हे आहे नशीब म्हणा किंवा एक अतिशय चांगली गोष्ट त्याच्या नशिबाने घडलेली आपल्याला दिसून येत। छत्रसाल याने शिवाजी महाराजांनी छत्रसालाला कशी प्रेरणा दिली हे सांगताना कवी असं म्हणतो, करो देशके राज छतारे हम तुमते कबहू नहीं न्यारे, दौर देश मुगलन को मारो दपटी दिली दे दल संहारो,
तुम तो महावीर मर्दाने करी हो भूमि भोग हम जाने, जो इत ही तुमको हम राखे तो सब सुयस हमारे भाषे। म्हणजे शिवाजी महाराजांनी बुंदेलखंडामध्ये जाऊन क्षत्रसालाने बंडाचं निशाण उभारावं आणि स्वराज्य निर्माण करावं आणि मग आपण दक्षिणेकडे ज्या पद्धतीने मुघलांचं राज्य नष्ट करून हिंदूंचं एतद्देशीयांचं राज्य निर्माण करतो आहोत, त्याच पद्धतीने तुम्ही तिकडे जाऊन उत्तरेकडील मोगलांचं वर्चस्व संपवून एतद्देशीयांचं राज्य निर्माण करावं अशी प्रेरणा ते देतात आणि शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन क्षत्रसाल बुंदेलखंडामध्ये जातो आणि मोगलांच्या विरुद्ध बंड करतो। सुरुवातीच्या काळाला केवळ 5 घोडेस्वार आणि 25 पायदळातील सैनिक सोबत घेऊन क्षत्रसाल आपल्या कार्याची सुरुवात करतो आणि पुढे जाऊन त्या कार्याचं खूप मोठ्या प्रमाणावर रूपांतर होतं आणि एक मोठं सैन्य तो उभा करतो आणि उभं करून छत्रसाल मोगलांचं बुंदेलखंडामध्ये असणारं राजकीय वर्चस्व जे आहे ते नष्ट करून टाक। या छत्रसालाची भविष्यामध्ये मराठ्यांना उत्तरेतील राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेला छत्रसाल बंड करून उभा राहतो आणि क्षत्रसालांनी मोगलांचं राजकीय वर्चस्व नाकारलं आणि झुगारून दिलं, त्यावेळेला क्षत्रसालावर निर्बंध आणण्यासाठी त्याचा पराभव करण्यासाठी म्हणून मोगल दरबारकडून बंगश या सरदाराला पाठवण्यात येतं आणि हा बंगश ज्यावेळेला क्षत्रसालावर चाल करून येतो त्यावेळेला क्षत्रसाल हा मराठ्यांचा पेशवा पहिला बाजीराव याच्याकडे मदतीसाठी हाक देतो आणि मग बाजीराव पेशवा हा क्षत्रसालाच्या मदतीला जातो आणि क्षत्रसालाचं रक्षण करण्याचं काम बाजीराव पेशवे करतात आणि अशा पद्धतीने मराठे आणि क्षत्रसाल यांचा जो काही संबंध आहे हा संबंध शिवाजी महाराजांपासून पुढे त्याच्या मृत्यूपर्यंत राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि यात क्षत्रसालाची असणारी मुलगी जी आहे मस्तानी, ती बाजीरावाला क्षत्रसालाने दिलेली होती असं आपल्याला दिसून येतं। आणि असा हा अतिशय पराक्रमी असणारा आणि शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन स्वराज्य निर्माण करणारा असा हा क्षत्रसाल 20 डिसेंबर 1731 वयाच्या 80व्या वर्षी क्षत्रसालाचं निधन झालं असं आपल्याला दिसून येतं। आणि म्हणून हा एक अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा भाग इतिहासातील आहे की शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य निर्माण केलं नाही तर असं स्वराज्य निर्माण करण्याची, गुलामी झुगारून देण्याची आणि स्वकीयांचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा ही तत्कालीन अनेकांच्या मनामध्ये देखील निर्माण केली आणि त्यातूनच पुढे जाऊन छत्रसाल हा बुंदेलखंडामध्ये स्वतःचं राज्य निर्माण करतो। हीच प्रेरणा स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये देखील स्वातंत्र्य सैनिकांच्या मनामध्ये, क्रांतिकारकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून अनेक साहित्य हे शिवाजी महाराजांच्यावर त्या कालखंडामध्ये निर्माण झालं, ज्या साहित्यातून स्वातंत्र्याची प्रेरणा, स्वातंत्र्याची ज्योत मनामनामध्ये चेतविण्याचं काम अनेक साहित्यिकांनी देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करून इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि हे चॅनल अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो। धन्यवाद।